आणि पुढची बातमी आहे पुणेकरांची चिंता वाढवणारी पुण्यात कालच्या दिवसभरामध्ये एका दिवसात तब्बल एक हजार दोनशे एक्कावन्न नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एका दिवसात पंचवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे पुणे आता जिल्ह्यामध्ये एकूण कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ झाली आहे पुणे महानगरपालिका क्षेत्रात आठशे साठ तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दोनशे ब्याऐंशी रुग्ण आढळलेत पुण्यात मृत्यूचा दर कमी करण्याचं उद्दिष्ट आहे पण पुणे प्रशासनाला अद्यापही यश यामध्ये येत नाही आहे तर काल कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्यानंतर पुणे महानगरपालिका हद्दीतल्या कोरोना प्रतिबंधित अर्थात मायक्रोझोन क्षेत्रांची फेररचना जाहीर झाली आहे पुण्याचे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे नवे आदेश काढलेत पुण्यात आता एकशे नऊ कोरोना प्रतिबंधित क्षेत्र आहेत यापूर्वी ही संख्या चौऱ्याहत्तर इतकी होती गेल्या पंधरा दिवसात पुण्यातल्या मायक्रोझोन्सची संख्या ही पस्तीसनं वाढली आहे बोपोडी दत्तवाडी हडपसर आणि येरवड्यासह कोथरूड तसंच एरंडवड्यामध्ये सुद्धा कोरोनाचा फैलाव वाढला आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे वैभव दोन गोष्टी आहेत एकतर जे केंद्रीय पथक आलं होतं केंद्रीय आरोग्य के पथक त्यांनी देखील पुण्याला सांगितलं पुण्यामध्ये सांगितलं हो रुग्णसंख्या वाढली तरी चालेल पण मृत्यू दर आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये यश काय येताना दिसत नाहीये आणि दुसरं म्हणजे जे मायक्रो झोन्स आहेत त्या नवीन मायक्रो झोन्स जे आहेत त्याबद्दल काय सांगशील केंद्रीय समितीने सुद्धा पुण्यामधले मृत्यू दर जो आहे तो कमी करायचं उद्दिष्ट जे आहे नो मोर डेथ्स असं उद्दिष्ट मोटो जो आहे तो पुणे महापालिकेला दिलेला होता मात्र अजूनही त्याच्यामध्ये फारसं यश येताना दिसत नाही आणि त्याचं कारण म्हणजे महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते फार गांभीर्याने वागताना आपल्याला दिसत नाही दळवी हॉस्पिटलमध्ये दहा व्हेंटिलेटर्स हे गेले दोन महिने वापराविना पडू नयेत एकीकडे रुग्णांना बेड्स मिळत नाहीत व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत असं असताना दहा व्हेंटिलेटर हे दोन महिने पडून राहणं ही अक्षम्य चूक आहे अतिरिक्त आयुक्तांसारखे अधिकारी काही थातूरमातूर कारण देऊन त्यासाठी स्टाफ नाही असं सांगतात किंवा तंत्रज्ञ नाही असं सांगतात आणि वेळ मारून नेतात मात्र ही दुर्दैवाची गोष्ट आहे मुळात अत्यंत अत्यंत संवेदनशील त्यांना अधिकाऱ्यांनी या काळामध्ये वागायला हवं ही सगळी परिस्थिती पाहता अजून तरी स्थिती जी आहे ती तशी दिसत नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय एकूण काल जिल्ह्यामध्ये जवळपास बाराशे साडेबाराशे नवे रुग्ण जे आहेत ते आढळलेले होते आणि शहरातलं मुख्य केंद्र जिल्ह्यातलं मुख्य केंद्र आरोग्यविषयक उपचारांचं पुणे शहर हे पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सगळे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामुळे मृत्यू जे आहेत ते सर्वाधिक तिथं होतात पंचवीस मृत्यू काल पुणे महापालिकेच्या हद्दीत झालेले पाहायला मिळाले किंवा जिल्ह्यामध्ये एकूण पंचवीस मृत्यू झालेले पाहायला मिळाले आणि त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत संवेदनशीलपणे काम करणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न जो कंटेनमेंटचा होता आता हे समजून घेतलं पाहिजे की कंटेनमेंट ही नव्यानं डिझाईन करण्यात आलेली संकल्पना आहे ज्याच्यामध्ये मायक्रो कंटेनमेंट हा शब्द आणण्यात आला आहे नव्यानं आणि आता पूर्वीसारखे चाळी किंवा कॉलनी किंवा एक परिसर जो आहे तो बंद केला जात नाही तर ज्या घरांमध्ये रुग्ण सापडतील त्याच्या आसपासची दोन ते तीन घरं ही केली चोटे -चोटे केली जा बंद केली जातात आणि छोटे छोटे कंटेनमेंट एरियाज आहेत ते केले जातात ज्या भागामध्ये एकूण प्रादुर्भाव जास्त आहे अशा भागामध्ये सुद्धा गल्ल्या बंद करणं किंवा एखादा रस्ता बंद करणं इथपर्यंतच कंटेनमेंट जे आहेत ते स्थिमित करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आकडा जो आहे आपल्याला तो मोठ्या प्रमाणावरती दिसतो एकाच ठिकाणी छोटे छोटे चार चार पाच पाच मायक्रो कंटेनमेंट जे आहेत ते करण्यात आले जेणेकरून आसपासचे जे नागरिक आहेत त्यांच्या वावरावरती कुठला फरक पडू नये किंवा त्यांच्या हालचाली ज्या आहेत ते सुलभ राहाव्यात त्यांना अडचणी येऊ नयेत किंवा तिथला कारभार जो आहे तो सुरळीत राहावा असाही एका बाजूला जो प्रयत्न आहे तो सुरू आहे त्याच्यामुळे या मायक्रो कंटेनमेंट्समुळे संख्या जी आहे ती प्रतिबंधित क्षेत्राची वाढते मात्र आता अशी कंटेनमेंट असा भाग जो आहे तो फार विचारात घेण्यासारखा यामुळे राहिलेला नाही कारण संपूर्ण शहरभर रुग्णांची संख्या जी आहे ती आता आपल्याला पसरलेली पाहायला मिळते आणि या कंटेनमेंट व्यतिरिक्त किंवा हे कंटेनमेंट सोडून शहरामध्ये सर्वत्र असा एकही प्रभाग राहिलेला नाही नगर राहिलेलं नाही किंवा कॉलनी राहिलेली नाही जिथं या कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही आणि त्यामुळेच मायक्रो झोन्स ही कल्पना आहे नवीन फेररचना वारंवार करण्यात येते वैभव आम्ही अपडेट्स पुण्याचे तुमच्याकडून नंतरही घेत राहणार पुढची बातमी